गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्हा या स्क्रीनवर आजची तारीख आणि वेळ बघू शकता. आजची तारीख आहे 13 मे 2022 आणि सकाळी जवळपास 9:51 झालेले आहेत. आज आपण बजाज ॲटोला एक लाँग ट्रेड करत आहोत. बजाज ॲटोमध्ये छान ओपनिंग झालेली आहे. तर आपण जी एंट्री बनवलेली आहे ती 3655 रुपयाला बनवलेली आहे, जो की कालचा इंट्राडेचा हाय होता. आणि आपण बघू शकतो हा कालचा इंट्राडेचा हाय होता 3554 रुपये. तर आपण 3655 रुपयाला आपल्या एंट्रीला इनिशिएट केलं या ठिकाणी, जी की याच कॅन्डलला इनिशिएट झाली. म्हणजे या कॅन्डलला आपण या ट्रेंडमध्ये एंटर झालो. त्याचा जो स्टॉप लॉस आहे आपला तो 3637 रुपये, जो की या ठिकाणी या रेड कॅन्डलच्या हायच्या वरती. एंट्री प्राईज आणि स्टॉप लॉस यामधलं जे अंतर आहे 18 पॉईंटचं आहे. आणि जे मला आज बजाज ॲटोकडून जे टार्गेट अपेक्षित आहे ते आहे 3721 रुपये 35 पैसे. इथपर्यंत प्राईजची मुवमेंट व्हायला पाहिजे असं आमचं अनुमान आहे. तर बघूया मित्रांनो, आजच्या इंट्राडे ट्रेडमध्ये आपल्याला स्टॉप लॉस होईल, आपल्याला आपलं मनपसंत टार्गेट मिळेल या ठिकाणी. आणि या ट्रेडला आपण काय इनिशिएट केलं होतं हे पण मी त्यानंतर एक्सप्लेन करेल. वेलकम बॅक फ्रेंड्स, तुम्ही माझ्या स्क्रीनवर सध्याची तारीख आणि वेळ बघू शकता. सध्याची वेळ आहे 11:24 झालेत आणि आज 13 मे 2022 आहे. आज आपण बजाज ॲटोला एक लाँग ट्रेड केला होता मित्रांनो. बजाज ॲटोला जेव्हा आपण लाँग ट्रेड केला, आपण जे टार्गेट अपेक्षित केलं होतं 3721 रुपये 35 पैसे, प्राईजने त्याला हिट केले आणि आपण या इंट्राडे ट्रेडमधून एक छानसं प्रॉफिट घेऊन या ठिकाणी आपण एक्झिट केलेलं आहे. आपण जी एंट्री बनवली होती 3655 रुपयाला, या ठिकाणी आपण 200 क्वांटिटीज बाय केल्या होत्या. आणि जो आपण स्टॉप लॉस लावला होता तो 3637 रुपये होता. म्हणजे एंट्री प्राईज आणि स्टॉप लॉस यामध्ये जे अंतर होतं ते 18 पॉईंटचं होतं. तर या ठिकाणी आपलं जर आज इंट्राडे ट्रेडमध्ये नुकसान झालं असतं तर 3600 रुपयापेक्षा जास्त नुकसान या ट्रेडमध्ये माझं होऊ शकलं नसतं. तर अशा प्रकारे एक छान इंट्राडे ट्रेड झालेला आहे मित्रांनो. आता या ट्रेडला आपण इनिशिएट का केलं होतं ते मी या आजच्या सेशनमध्ये, काल आम्ही जो क्लास घेतला होता स्टुडंटचा, ती क्लास रेकॉर्डिंग पण याच्यासोबत अटॅच करते. तिथं तुम्ही बघू शकता की या ट्रेडला आम्ही कशाप्रकारे इनिशिएट केलं होतं, याला आम्ही कशाप्रकारे स्टडी केली होती. तर नेहमीप्रमाणे मित्रांनो आपण आपली पोझिशन बुक बघून घेऊया. आपली पोझिशन बुक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो आपण 200 क्वांटिटीज बाय केल्या होत्या 3655 रुपयाला. 200 क्वांटिटीज सेल केल्या 3721 रुपये 35 पैशाला. तर जवळपास आपल्याला 13,000 रुपये प्रॉफिट घेऊन आपण या ट्रेडमधून आज एक्झिट केलेलं आहे. छान प्रॉफिट झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी. तर मित्रांनो पुन्हा भेटूया माझ्या पुढील शैक्षणिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ती या कॅन्डलच्या वरती जाऊन क्लोज झाली 31 मार्चला, त्याच्या वरती क्लोज आहे. तर म्हणू शकतो की या कॅन्डलमध्ये जेव्हा व्हॅल्यू आला तर या कॅन्डलमध्ये जेव्हा बाईंग झाली आणि प्राइस वर जाऊन क्लोज झाली, तर ही जी लेवल आहे ही लेवल एक सपोर्ट लेवल आहे मला मार्च महिन्यासाठी. म्हणजे मार्च महिन्यामध्ये ही एक सपोर्ट झोन बनला होता, इथून प्राइस वर क्लोज झाली होती. असंच एप्रिल मंथ मध्ये पण काय घडलं असं. आता इथून एप्रिल महिना सुरू झाला, या सपोर्ट झोनच्या वरच प्राइस ट्रेड करत. 28 एप्रिलला हायएस्ट व्हॅल्यू आला होता एप्रिल मंथ मध्ये, ही प्राइस लेवल होती. पण जेव्हा मंथ क्लोज झाला तर क्लोजिंग जी आहे ना या लेवलच्या प्राइस लेवलच्या खाली झाली, त्याच्या वरती नाहीये या लेवलच्या खाली. पण मार्च आणि या दिवशी प्राइस खाली आली, 4 तारखेला पण खाली आली प्राइस. असं वाटतं इथं सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. मार्केट तिथे इतका मोठा फॉल केला, बजाज ॲटोनी पण हा सपोर्ट ब्रेक करून खाली निघून जायला पाहिजे. तर मे महिन्यामध्ये सध्या
प्राइस जी आहे ती साइडवेज मध्ये ट्रेड होत आहे बजाज ऑटो मध्ये. कारण आता ही जी वरची लेवल आहे ही माझ्यासाठी रेजिस्टन्स झोन आहे आणि खालची जी लेवल आहे ही सपोर्ट झोन आहे. जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर बजाज ऑटो मध्ये शॉर्ट्स बनतील आणि हा जर रेजिस्टन्स ब्रेक झाला तर बजाज ऑटो मध्ये लॉंग्स बनतील. इथून प्राइस जी इथून अपटेन मध्ये होईल. हे दोन्ही जे काही बघितलंय आपण फक्त टेक्निकल बघितलंय. आपण फक्त व्हॅल्यूमला प्लस केले प्राइसच्या सोबत. की जेव्हा व्हॅल्यूम म्हणजे पार्टिसिपेट या दिवशी सर्वात जास्त पार्टिसिपेट ट्रेड करायला आले होते बजाज मध्ये. मग जर या दिवशी सगळ्यात जास्त पार्टिसिपेट ट्रेड करायला आले होते इथून प्राइसने लो तोडला होता. मग लो तोडला होता प्राइसने खाली इकडून लो तोडत म्हणून खाली जायला पाहिजे होतं. तर इथून प्राइस रिव्हर्स झाली याच्या वरती जाऊन क्लोज झाली. याचा अर्थ की या दिवशी बाईंग झाली होती ऍक्च्युली त्याला. म्हणून रेड दिसलं म्हणून फक्त सेलिंग म्हणू शकत नाही आपण आणि ग्रीन दिसलं म्हणून फक्त बाईंग आहे असं म्हणू शकत नाही. बाईंग मॅक्झिमम टाइम रेड कॅन्डल मध्येच बनतो आणि सेलिंग मॅक्झिमम टाइम ग्रीन कॅन्डल मध्ये. तर या ठिकाणी बायस ऍक्टिव्हेट झाले होते म्हणून प्राइस वर जाऊन क्लोज झाली एंड ऑफ द मंथ. आणि नेक्स्ट मंथ मध्ये पण प्राइस या हायला ब्रेकआउट करून वरती जाण्याचा खूप प्रयत्न केला प्राइसनी पण वर प्राइस सस्टेन झाली आतमध्ये येऊन क्लोज झाली. जर हीच प्राइस या ब्ल्यू लाईनच्या म्हणजे मागच्या महिन्याच्या हायच्या वर जर क्लोज झाली असती तर म्हणू शकलो असतं की स्ट्रॉंग याच्यामध्ये बायर्स आहेत आणि तर प्राइस या सपोर्ट झोनला आलीच नसती. कधी प्राइसनी या ठिकाणी सपोर्ट झोन इथून प्राइस इथून अपट्रेंड मध्ये वर निघून गेलो. तर मला एक ट्रेडिंग झोन मिळाला ट्रेड करण्यासाठी. ती या ठिकाणाहून जर मी लॉन्ग करण्याचा विचार करत असेल तर मला एक्झिट कुठं करायचं ते माहित आहे. कारण या ठिकाणी गेल्यानंतर सेलर्स ऍक्टिव्ह होतील.